माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आहे शॉपिंग ब्लॉग आणि रेसिपी. दिवसभर काय काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. एवरीवन, स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि सॅम पण आज स्वागतासाठी आलेला आहे तुमच्या. तर हाय कर. हॅलो, हाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आणि सॅमचा आजचा जो मेकअप तुम्ही पाहताय ना, हा सॅमनं स्वतः केलेला आहे. मी यात काहीच केलेलं नाही. मी फक्त आंघोळ घातली आणि कपडे घातले. तर हा मेकअप आज तिने स्वतः केला आहे आणि हा मेकअप त्यानं भरपूर दिवसापासून करायला शिकलाय. तरी असे दोन तीन एकाखाली एक गंध लावतो तो. आणि हे गंध नसून माझे सिंदूर लावलेलं आहे त्यानं. लिक्विड सिंदूर आहे ते लावलेलं आहे आणि दोन तीन ठिकाणी लावत राहतो. तर ब्लॉगला आत्ता स्टार्ट केलाय. तर चला मग काय काय होते ते पाहूया. आणि ही आम्ही केलेली आहे, छोटासा एक कार्यक्रम आहे आमच्या घरामध्ये, तर त्यासाठी शॉपिंग. तर ही त्याच्या मामाकडून त्याला कपडे घेतलेले आहेत. तर मी दोन टी शर्ट घेतले, त्यातलं एक मी आयरावरती ठेवलेला आहे पूजेसाठी आणि एकेला घातलेला आहे. तर यावर आहे टॉम अँड जेरी, तेच दाखवते तो. तर चला मग ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर रेसिपी पण पाहूया. तर मी आज बनवणार आहे मसाला द्राक्षे कसे बनवते आणि ककडीचे एक रेसिपी आहे. तर चला मग पाहूया. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा माझं आपल्या सर्वांचं चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी. कारण मी एक हाऊसवाईफ आहे, गृहिणी, तरी मला आवडतं म्हणून मी यूट्यूबला व्हिडिओ बनवते, रेसिपी टाकते. विलेज लाईफस्टाईल ब्लॉग असतात माझे, गावाकडचं जीवन दाखवते मी. तर चला मग सुरुवात करूया. आहे किचनमध्ये. तर आता बनवणार आहे द्राक्ष आणि ककडेपासून एक रेसिपी. तर साधी सोपी आहे, तर आपण फिरत फिरत ही खाऊ शकतो. तर ही सॅमसाठी बनवते. तर या ठिकाणी घेतलेत मी द्राक्षे. तर याची बनवूया रेसिपी. आणि एक काकडे घेतले. तर चला मग सुरुवात करूया. तर या ठिकाणी आला आहे सॅम. ही हाय कर, रेसिपी कुणासाठी बनते बाळा? मी काकडे घेऊ. ही आहे काकडी. चला मग स्टार्ट करूया. या ठिकाणी घेतलेले रेसिपीसाठी द्राक्षे. तर हे द्राक्षे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर हे द्राक्षे आपण आता घडाचे मणी मणी अलग करून घेऊयात. तर चांगले चांगले द्राक्षे घ्यायचे आणि जे थोडे जरा जास्त पिकलेले आणि खराब झालेले आहेत ते घ्यायचे नाहीत. तर त्यामुळे ते दुसरेही द्राक्षे चवीला खराब लागतात. आणि आपण याची मसाला द्राक्ष बनवणार आहे. तर ते आपण मिक्स करते वेळेस फुटून त्याचं त्यातलं हे लागू शकतं रस दुसऱ्याला. आणि त्यामुळं आणि अशा पद्धतीनं द्राक्ष बनवल्यामुळं आंबट लागत नाही, तर त्याची खूप छान अशी चव बदलते आणि खूप छान लागतं. तर मी घेते या ठिकाणी सर्व द्राक्षे काढून मोकळे करून. तर झाले माझे द्राक्षे आणि यात काय थोडेसे चुकून खराब गेलेले होते, तर ते मी काढून घेतलं बाजूला. तर चला आता रेसिपी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा टाकली हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ, तर मेन मीठ आहे या रेसिपीत. आणि तिखट हे टाकलं, थोडीशी धनी पावडर टाकली फ्लेवरसाठी आणि गरम मसालाही थोडासा टाकला. आणि छान असं हातानं मिक्स करायचं आहे. यात चमचा काटा चमचा काही वापरायचं नाहीतर आपले द्राक्षे फुटतात. तर मी बोटानंच हळूवारपणे हे मिक्स करून घेणार आहे. तर छान असं मिक्स झाल्यानंतर तर आपल्या प्रत्येक द्राक्षाला आपला मसाला चिटकलेला आहे. तर हे तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच आवडेल, खूप छान लागते चवीला.
तर ही झाली एक रेसिपी। तर आता सोबतच बनवूया त्याच्यासोबत खाण्यासाठी काकडी, मसाला काकडी। तर काकडी थोडीशी मोठी आहे त्यामुळे त्याची मी साल काढून घेत आहे। कवळी काकडी असली तर साल काढायची आवश्यकता नाही। तर ही थोडी मोठी आहे आणि आणून पण घरी बाजारातून 2-3 दिवस झालेला आहे। तर फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर याची आपण आता स्लाइस कट करून घेऊया। तर यामधला आपण आता बी काढून घेणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर बी ही ठेवलं तरीही चालतं, छान लागतं, पण थोडंसं छान दिसतं त्यासाठी मी, आणि कोणाला आवडतं कोणाला नाही तर सॅम बी खात नाही त्यासाठी मी बी काढत आहे। तर अशा पद्धतीनं मी बी घेतलेला आहे काढून। तर हे आपले पूर्ण काकडीचे जे आपण राऊंड कट करून घेतलेत ते टाकले भांड्यामध्ये। हळद पावडर, जे द्राक्षाला आपण मसाले लावलेत तेच ह्याला मसाले लावणार आहे। गरम मसाला, धने पावडर, मीठ, लाल तिखट सर्व तेच लावायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकता, आणखीन चव वाढेल। तर माझ्याकडला चाट मसाला संपलेला आहे त्यामुळे मी टाकत नाही। तर खूप छान अशी काकडीची रेसिपी तयार आहे। तर आपण असं फिरत हिंडत फिरत ही सॅम खाऊ शकतो किंवा जेवतेवेळेसही आपण खाऊ शकतो। तर ही अशा झटपट माझ्या दोन रेसिप्या बनून आहेत तयार। तर आता हे पहा मी डिशमध्ये काढलं आहे, तर सॅमला देते आता खाण्यासाठी। त्याला आवडते काय ते आपण पाहूया। तर इथं बसला होता तो पप्पाचा मोबाईल घेऊन कार्टून पाहत। आणि आता करते मी भाजी। तर भाजीसाठी मोड आलेले हरभरे घेतलेले आहेत। तर साधी सिंपल अशी भाजी आहे। तेल गरम झालं, त्यात टाकलं जिरे मोहरी। तर ही कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो। तर ही दररोजचीच रेसिपी आहे आपली, सहज मी शूट केलेली आहे। तर काय रेसिपी बनवावं म्हणून रेसिपी बनवलेली नाही, तर हे माझं डेली रुटीन आहे। जे आम्ही साधं सिंपल जे जेवण बनवतो तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर छान अशी फोडणी तळून घ्यायची आहे। आता टाकून घ्या सुके मसाले, धने पावडर, काळं तिखट टाकलं, गरम मसाला हे टाकला, हळद पावडर टाकली, चवीपुरतं मीठ। तर हे माझे दररोजचेच मसाले असतात। तर काळ्या मसाल्याची थोडीशी गाठ बनलेली होती, तर तेल जास्त वापरल्यामुळं ते मसाला घट्ट होऊन बसलेला आहे माझ्याकडं, ते मी फोडून घेतला। आणि ही मोड आलेली हरभरे मी कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या। तर कपडे धुवायला जाताना कुकर लावलं आणि तोपर्यंत शिजलं। आल्यानंतर बनवते मग भाजी। आणि हे ओतलेलं आहे कोमट पाणी। तर एका वेळेमध्ये 2-3 कामं करून घेते मी पटापटा, कारण सकाळची वेळ असते, स्वयंपाक झटपट हवा असतो, घरा सगळ्यांना जेवायचं असतं, कोणाला बाहेर जायचं असतं। आता टाकते मीठ, मीठ नाही सॉरी, हे टाकलं मी 2 चमचे कूट टाकलं शेंगदाण्याचं। तर आपल्याला हे जास्त घट्ट भाजी बनवायची नाही, तर थोडीशी पातळ असा रस्सा बनवायचा आहे की जेणेकरून भाकरीसोबत कुसकुरून खाता आलं पाहिजे चुरून त्यासाठी। तर छान अशी खमंग भाजी बनून तयार आहे। आणि ही पहा आमची डॉगची टीम। तर रोडनं कोणाला जाऊ देत नाही, त्यांची दादागिरी चालू असते, कोणी दिसलं की त्यांना अडवायची। तर ही जात होती बैलगाडी आणि सोबतच होत्या गाई, म्हशी, शेळ्या सगळंच त्यामुळं। तर हा आता टायगर पण आलेला आहे।
तर आता सगळं दिवसाची कामं झाली तर चालली आता थोडंसं शॉपिंगला. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत काय काय शॉपिंग करते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्या घरी आहे एक छोटासा फंक्शन, म्हणजे छोटासा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाचे मला करायचे शॉपिंग. म्हणजेच काय नाही विशेष, असंच घरच्यांना सगळ्यांसाठी कपडे वगैरे घ्यायचे आहेत. तर हे पहा तुम्ही, रोड साईडला ही ऊसतोडीचे लोक आहेत. लमानी लोक कोप मारून राहिलेत तर थंडीच्या दिवसात कसे हे राहतात त्यांनाच माहिती बाई. तर खूप खूप म्हणजे अति खूप थंडी आहे आमच्याकडे. आमच्याकडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच थंडीची लाट आहे. आणि या ठिकाणी थोडंसं शाळेचं साहित्य घ्यायचं होतं, ते शाळेचे साहित्य घेतलं. तर आली आहे आता सॅमला ड्रेस घेण्यासाठी. आणि या ठिकाणी पाहते मी सॅमसाठी ड्रेस, तर टी शर्टच घेणार आहे. तर त्याला तसे साधे सिंपल ड्रेस आवडतात. तर या अगोदर मी त्याला शेरवानी जॉकेटचे भरपूर असे ड्रेस आहेत, तो घालतच नाही, त्याला त्यावरती असं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही. तर ह्यावेळेस मी साधा सिंपल ड्रेस पाहते. तर हे कॉलरचं टी शर्ट होतं. तर तीन चार प्रकारचं त्या दिदीने दाखवलं आणि हे पण मला छान वाटलं, पण कलर थोडासा त्याचा डिम होता. तर म्हणलं आणखीन थोडेसे पीस पाहूयात. तर हे हाफ स्लीव्समध्ये आहेत. तर हा टी शर्ट मला आवडला. तर या दोघर सॅमकडे हे दोन तीन कलर, म्हणजे ह्या कलरचे दोन तीन टी शर्ट आहेत, पण तरी पण मला हे छान वाटले. आणि परत हे स्पायडरमॅनचा एक दाखवलेला होता, टॉम अँड जेरीचा, तर मी ते घेतलेला आहे. आणि हे दाखवत होती त्यावरती बोरमुडा चड्ड्या 3/4, मला पाहिजे होती 3/4, तर मी 3/4 मागवली. तर हे टी शर्ट मला 125 रुपयाला असे भेटलेले आहेत, त्यामुळे मी दोन घेतले. छान आहे कपडा आणि डेली यूजसाठी आता उन्हाळा येत आहे, त्यामुळं तर छानच आहे. तर उन्हाळ्याचा विचार करून मी ते टी शर्ट घेतलेले आहेत. आणि हे घेतले मी 3/4 चड्डे. तर दोन टी शर्ट आणि एक चड्डे असं मी सॅमला घेतलेलं आहे. तर ही झाली सॅमची शॉपिंग. तर आता मला घ्यायचं आहे सिमेंटची चूल स्वयंपाकासाठी बाहेर. घरात तर ऑलरेडी आमची एक चूल आहे, पण हे मला बाहेर चूल पाहिजे होती. तर त्यासाठी आम्ही गेलेलो होतो या ठिकाणी मातीचे भांडे पाहण्यासाठी. तर खूप छान सुंदर अशी या ठिकाणी भांडी होती, होती नाही आहे तर समोर खूप छान. मला तर एवढी आवडली की तिथली हर एक वस्तू मला आवडत होती की घेऊन यावं, पण हे जपणं खूप अवघड आहे. तर घरात आहे सॅम आणि एकदा हातातून निसटली की गेलं, पैसाही गेला आणि भांडंही गेला असं होतं. तर खूप आवडली, पण मी एक एक करून ही सगळी भांडे घेणार आहे तर तुम्हा सर्वांना रेसिपी त्यावर दाखवण्यासाठी. तर कंदील पण आहे, पाण्याची बॉटल आहे, परत ही दही लावण्याचं भांडं आहे ते काकू सांगत होत्या. फक्त फक्त हे दही लावण्यासाठी आहे म्हण. आणि हे आहे भाजीचं. तर हे आम्हाला 350 रुपयाला सांगितलं त्यांनी. आणि हे कढई सांगितली त्यांनी आम्हाला 200 रुपयाला. आणि चहाचे कप चिनी मातीचे होते 40 रुपयाला, आणि आपले साध्या मातीचे 20 आणि 10 रुपयाला होते. तर या ठिकाणी येते आलो एका फ्रेंडच्या घरी. तर ते फ्रेंड होती कामामध्ये, तर शाळा बांधायचं काम करते. आणि हा आहे तिचा मुलगा छोटासा. तर तेच मी थोडंसं शूट केले. तर आजचा हा व्हिडिओ. तर या ठिकाणी आजीबाई करड्याचे भाजी नीट करत होत्या. आणि या ठिकाणी शेळ्यांसाठी मकाचे दाणे टाकलेले आहेत खाण्यासाठी, गहू मकाचे दाणे. तर ते पहा एका पाटीमध्ये किती जण खात आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.